नमस्कार, आरसीएमच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलीस कारवाई आणखी वेगाने होते आहे. आतापर्यंत पोलिसांनी 10 पेक्षा जास्त जणांना या प्रकरणात अटक केली असून ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरही कारवाई होते आहे. यातच डॉक्टर अजय तावरेंचं निलंबन करण्यात आलं आहे. ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आता या प्रकरणी पोलिसांकडून मुलाच्या आईचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी पोलिसांकडून शिवानी अग्रवाल यांची विचारपूस केली असता त्या घरात नसून बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं आहे. 2 मित्रांच्या मृत्यूची ही घटना उत्तर प्रदेशातल्या जलौन या ठिकाणी घडली. जलौन हा भाग कालपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. अमन वर्मा आणि बालेंद्र पाल अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांनीही आयुष्य संपवण्याआधी ओशोंचं प्रवचन ऐकलं होतं. या दोघांनी विषारी पदार्थांचं सेवन केलं, त्यानंतर या दोघांचा मृत्यू झाला. बालेंद्रचा मृत्यू जागेवरच झाला तर अमनची प्रकृती बिघडली, ज्यानंतर त्याने त्याच्या घरातल्यांना फोन केला होता आणि विषारी पदार्थ खाल्ल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच अमनच्या घरातल्यांनी अमन आणि बालेंद्रला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र बालेंद्रचा मृत्यू घरीच झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. महाड आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट आलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाच्या वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असं लिहिलेले फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरांचेसुद्धा फोटो फाडले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तसेच पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विषय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत रोकडे यांच्या हस्ते कवी तथा गायक अविनाश रोकडे यांच्या साध या गीतसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. शनिवार दिनांक 25 मे 2024 रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख येथे सायंकाळी 7 वाजता कवी अविनाश रोकडे यांच्या 100 गीतांच्या पुस्तकांचे विमोचन झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रशांत रोकडे, IRS ॲडिशनल कमिशनर दिल्ली GST हे उपस्थित होते. अमरावती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक 26 एप्रिल रोजी पार पडली असून मतमोजणी मंगळवार 4 जून होणार आहे. विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगानं येथील मतदानाची प्रक्रिया तसेच सुरक्षा व्यवस्थेची पाहणी गुरुवार दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेल्या 10वीच्या निकालात ज्ञानोदय विद्यामंदिरानं आपल्या वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेचा निकाल 100% लागला असून यामध्ये प्रथमेश चौधरी हा 96.20% घेऊन शाळेतून प्रथम आला. त्याचबरोबर कुमारी तेजस्वी कथे ही 96% घेऊन तर कृष्णाई मोहल्ले 95.80% घेऊन शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. लगतच्या दिवसात सुरू होणाऱ्या मान्सूनच्या पावसाळ्यासंदर्भात तातडीने उपाययोजना म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं वेगवान पद्धतीने यंत्रणा हाताळून उपाययोजना कराव्यात असं संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गौरव बांते यांच्या नेतृत्वात प्रमुख अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज महानगरपालिका उपायुक्त योगेश पिठे यांच्याशी चर्चा केली. शहरातील नाल्यांची साफसफाई, गाळ काढणे अशी अत्यावश्यक कामे वेगवान पद्धतीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे भातकुली तालुक्यातील हरताळा गावातील 7 गायी दगावल्याची घटना दिनांक 30 मे रोजी सकाळी 6:30 उघडकीला आली. गावातील नागरिकांनी वारंवार महावितरण कार्यालयात भातकुली येथे निवेदन देऊन हे देखील अधिकारी कर्मचारी यांनी गावातील विजेच्या समस्येबाबत कुठलाही तोडगा न काढल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावातील नागरिक करतायत. महावितरणने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा मृत जनावरे महावितरण कार्यालयात घेऊन जाऊ असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. डोंबिवली टंडन रोडजवळील सिद्धी चायनीज दुकानात सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली असून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती, त्यानंतर आग आटोक्यात आली. 23 मे रोजी दुपारी 1:45 अमुदान या कंपनीत केमिकलचा स्फोट होऊन 12 जण मृत्युमुखी पडले तर अनेक जणांना यामध्ये दुखापत झाली होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक व्यवस्थापक यांच्या विरोधात 304A कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास गुन्हे शाखा ठाणे करत असताना ठाण्यातून कंपनीचा मालक मलय मेहता यांना अटक करण्यात आली तर त्याच्या आई मालती मेहता यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात महाड या ठिकाणी आंदोलन केले आहे. या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला. त्याच्याच विरोधात ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झालाय. आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा फाडत निषेध नोंदवण्यात आलाय. नवी मुंबईमधील उल्वे नोड सिडकोने विकसित केला आहे. येथे अनेक गृहप्रकल्प बांधण्यास परवानगी दिली आहे. अनेक प्रकल्प बांधून त्यात रहिवासी राहण्यास आलेले आहेत, परंतु येथे मूलभूत सुविधेपासून रहिवासी वंचित आहे. यामुळे येथील नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागते आहे. जळगाव जिल्ह्यातील रामदेवाडी येथील कोरोना योद्धा आशा वर्कर वच्छला चव्हाण व त्यांच्या कुटुंबाला कार चालकानं चिरडले होते, त्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता. या कार चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच चव्हाण कुटुंबियाला 25 लाखाची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी वर्धेच्या जिल्हाधिकाऱ्यांना आयटक संलग्न अशा सेविकांच्या वतीनं करण्यात आली आहे.
अजित 155 बियाणांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. शेतकऱ्यांना बियाणे अब्बाच्या संपादनाने विकणे सुरू आहे. आम्ही आता शोध घेणार आहोत. ज्यांनी ज्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला असेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई होईल अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी आज अमरावती येथे दिली. पुणे अपघात प्रकरणावर आमदार बच्चू कडू यांनी खंत व्यक्त केली असून ते म्हणाले की देशातील परिस्थिती पाहिली तर मरणारा मोठा असला तरी राजकारण होते आणि मारणारा मोठा असला तरी राजकारण होते. आता तो अपघातासारखा अपघात आहे की षडयंत्र आहे का एवढे नसेल व दारू पिऊन केले असेल तर शिक्षा व्हायला हवी अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. अतिघाई आणि संकटात नाही अशी स्थिती सध्या गोंदिया जिल्ह्यात दिसून येते. या जिल्ह्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये अपघातांची संख्या सुद्धा वाढत आहे. ही एक चिंतेची बाब आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात गेल्या जानेवारी ते एप्रिल या 120 दिवसात 98 अपघात झाले आहे तर यात तब्बल 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर परबते यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाच्या विवाहाप्रसंगी त्यांनी बुलढाणा येथील नामांकित हॉटेलमध्ये जात पृथ्वीराज संजय गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते व खासदार प्रतापराव जाधव, आमदार संतोष बांगर, आमदार संजय रायमुलकर हे देखील उपस्थित होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात महाड या ठिकाणी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला. यावर प्रचंड निषेध व्यक्त केला असून अखेर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले की विरोधकांना टीका केल्याशिवाय काही सुचत नाही. विरोधक हे टीका करणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे महान आहेत. पुस्तकात मनुस्मृती लिहिलेली आहे म्हणून फाडले. बाबासाहेबांचा फोटो होता हे लक्षात आलं नाही. त्याबद्दल माफी मागतो असं ते म्हणाले. वाळूज परिसरातील एस क्लब जवळ रात्रीच्या सुमारास खताची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाला अडवून मारहाण करत ट्रक लुटणाऱ्या 5 आरोपींसह एका विधी संघर्ष बालकाला वाळूज MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडून ट्रक खतांच्या गोण्या आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहन असा एकूण 15,72,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. आपली प्रेयसी दुसऱ्याबरोबर बोलते या संशयावरून एका 17 वर्षीय कबड्डीपटू मुलीची तिच्याच प्रशिक्षकाने गळा आवळून व गळ्याभोवती कात्री भोसकून हत्या केल्याची घटना कापूर बावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी कापूर बावडी पोलीस ठाण्यात कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव वय वर्ष 23 याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.